माय मराठी माय बोलीचं महा चॅनल भक्त ऐसे जाने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला 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 वरं पुंडरीकायं धातुं मुनींद्रियं समागत्य तिष्ठ तवानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करु पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम पदा
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोज सांगरिला बुदाभ जगननीत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरो कंजनेत्र सदैव धवल हस विठ्ठल चिंतयामि जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयुद्ध मुख्य श्रीरामदूत शरण प्रपद्य शरण शरण हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मजदा व्यासुभटा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिघंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोधका जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेली आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी देहूचे साधू वैराग्याचे महान मेरू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सगळ्यांच्या पाठातील सगळ्यांच्या परिचयातील चिंतनीय अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कीर्तनकाराचं अधिक कर्तव्य आहे तो परिहार द्यायचा असा सगळ्याला ज्ञात आहे तरी सुद्धा बोलून जाते मौजे या हंडरगुळ या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा मला वाटते चौथा दिवस चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारखा पामरा कडाली मज पामराय काय थोरपणा पायीची वाहन पायी बरे आज कीर्तनासाठी उपस्थित असलेले मातृवर्ग पितृवर्ग मृदंगाचार्य गायनाचार्य आता मी सगळ्यांची नावे मला माहिती आहेत पण मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण मी जर सगळ्यांची जर नावं घेत बसली तर बरोबर 11 वाढून जातील आणि कीर्तनाचा नियमच आहे 9 ते 11 11 जर 11 जर पुढं गेलं म्हणून कीर्तनासाठी उपस्थित असलेले खास म्हणजे आमचे माझ्यावर अगदी मुलीसारखं नितांत प्रेम करणारे आमचे ज्यांचं यूट्यूब चॅनल आज महाराष्ट्रभर गाजते माय बोली यूट्यूब चॅनल असे आमचे कदम सरसुद्धा उपस्थित आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कसं असतं माहिती का मोठ्या माणसाचं वर्णन छोट्या माणसानं करू नये माझी तेवढी पात्रता नाही तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो आज कीर्तनासाठी उपस्थित असलेले मातृवर्ग पितृवर्ग टाळ करी माळ करी बिनमाळ करी हौसे गौसे नवसे सगळ्याच्याच चरणी मस्तक ठेवते आणि सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या यावर
मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की मी आत्ता कुणाचेच आभार मानणार नाही, शेवटी सगळ्यांची मी नावं घेणार आहे. अगदी उखाण्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुमचे मी आभार उखाण्याच्या भाषेमध्ये मानणार आहे. महादेवाच्या पिंडाला बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडाला बेल टाकते वाकून, सगळ्यांचं नाव घेते विनयकराचं मान राखून. विठ्ठल 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 विठ्ठल. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह खूप आनंद वाटतो महाराज. बघा ना, सगळ्यांची लाडकी शीतल आज कीर्तन करते, म्हणजे आज किती बहुसंख्येने समुदाय आलाय कीर्तन ऐकण्यासाठी. मला सुद्धा भरून वाटतं की मी आता माझ्या माहेरमध्ये उभे असं मला वाटतं, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण संप्रदायाचे काही नियम आहेत महाराज. जसं आपल्याला निसर्गाने नियम लावून दिला, संध्याकाळ झालं की झोपायचं आणि पहाट झालं की उठायचं, असंच ना का? तुम्ही पहाट झालं की झोपता आणि संध्याकाळी उठता का? नाही ना. हां, जसं निसर्गाने आपल्याला नियम लावून दिलेत ना, तसे सुद्धा काही संप्रदायाचे नियम आहेत महाराज. माणसाने कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे, हां कसं बसलं पाहिजे, अगदी ताट पाठीचा कडा कसा असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, ते धरून आणल्यासारखं बसू नका बरं का. पण इथं कुणी जसं बी नाही, सगळ्यांचे चेहरे अगदी गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत दिसत आहेत महाराज. पहिला नियम आहे, आपण कुठं जन्माला आलो, हो महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. म्हणून आमचे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे, तुटेल पर वाकणार नाही. म्हणून कीर्तनामध्ये सगळ्यांनी कसं बसलं पाहिजे, अगदी ताट बसलं पाहिजे, हा पहिला नियम झाला. आणि दुसरा नियम, सगळ्यांचे चेहरे कसे असले पाहिजे, चेहऱ्यावर बारा वाजली पाहिजेत. आत्ता वाजले की बारा मला जाऊ द्यांना घरी, नाही महाराज, सगळ्यांचे चेहरे अगदी गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत असली पाहिजे. कीर्तनकाराला बी कळलं पाहिजे ना की तुम्हालाही काहीतरी त्यातलं. एक सांगू का, कितीही गोरा पान माणूस असू द्या, बघा कितीही गोरा पान माणूस असू द्या, जर खोट शेंगदाण्यासारखा जर असला तर काही उपयोग आहे का? हां नाही महाराज. आणि किती काळा भंगार माणूस असू द्या आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हसू द्या, लईच गोड दिसतो महाराज. म्हणून हसून जायचं, जन्मात काहीच न्यायचं नाही. दुसरीकडे हसण्यासाठी क्लास आहेत महाराज. एखादी कीर्तनामध्ये जरी विनोद आवडला तर हसून जायचं. म्हणून सगळ्यांचे चेहरे कसे असले पाहिजे, टवटवीत असली पाहिजे, दुसरा नियम झाला. तिसरा नियम, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवायचं आणि मुखानं देवाचं नामस्मरण करायचं. टाळी वाजवण्याचा फायदा तुम्हाला सांगते, मोफत फायदा सांगते टाळी वाजवण्याचा. बघा, आपल्या उजव्या हाताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटाच्या मधून एक रेष जाते, आपण तिला कोणती रेषा म्हणतो, हां कोणती रेषा म्हणतो, धन रेषा. बघा, जो कोणी या धर्म मंडपामध्ये हाताने टाळी वाजवल आणि मुखाने देवाचं नामस्मरण करील, त्यांची धनरेषा आपला पण काय जाते, वाढत जाते. आज मग आता तुम्हीच ठरवा, टाळी वाजवायची का नाही वाजवायची ना, मग चला वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप आनंद वाटतो. आज बघा आपल्या सप्त्याला कितवं वर्ष चालू आहे, 32वं वर्ष चालू वाटतं ना, काय आनंदाची गोष्ट आहे महाराज. एक सांगू का, परमार्थ करणं सोपं आहे, परमार्थ करणं सोपं आहे, परंतु परमार्थ टिकवणं खूप अवघड आहे. अहो तुमच्या आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण काय समजतो, सप्ताहाला जर 12 वर्ष जर पूर्ण झाली तर आपण काय म्हणतो, एक तप पूर्ण झाली म्हणतो. आणि सप्ताहाला का 24 वर्ष पूर्ण झाली की आपण 2 तप पूर्ण झाली म्हणतो. हे तुमच्या आमच्या भाषेत झालं, पण शास्त्र असं सांगतं, सप्ताहाला जर काय 25 वर्ष पूर्ण झाली की आपण काय समजतो,
काय मानतो? रौप्य महोत्सव मानतो महाराज. आणि जर सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाली की आपण काय म्हणतो? सुवर्ण महोत्सव म्हणतो. आणि जर सप्ताहाला 75 वर्ष पूर्ण झाली की आपण काय म्हणतो? अमृत महोत्सव म्हणतो. आणि जर सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाली की आपण काय म्हणतो? शताब्दी महोत्सव म्हणतो महाराज. म्हणून बघा, खूप आनंदाची गोष्ट आहे. आपली वाटचाल कुणीकडे चालू आहे? कुणीकडे चालू आहे? हां, सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे महाराज. म्हणून गेली 32 वर्ष हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आत्ताच सांगितलं. परमार्थ करणं सोपे पण टिकवणं खूप अवघड आहे. खाणं सोपं आहे, सप्त्यामधलं फुकटच्या पंक्तीत जेवणं सोपं आहे, परंतु पचवणं लय अवघड आहे. किती फुकटचं खाल्लं तर सकाळी घेडप्पा चल घेडप्पा चल लय अवघड आहे. म्हणून परमार्थ टिकवणं महत्वाचं आहे. आनंदाची गोष्ट आहे महाराज, गेली 32 वर्ष हा सप्ताह चालू आहे. माझ्यापेक्षा ज्ञानानं तपानं वयानं श्रेष्ठ असलेली गुणीजन मंडळी आज इथं हाजर आहे. या सर्वांना वंदन करते. बघा, अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगामध्ये खऱ्या भक्ताची ओळख करून देतात, खऱ्या संतांची ओळख करून देतात. अरे बाबानो, खरा संत कुणाला म्हणावं? खरा भक्त कुणाला म्हणावं? अरे ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे, ज्याच्या चित्तामध्ये, ज्यांच्या तणामध्ये, ज्यांच्या मनामध्ये पांडुरंग परमात्मा वसलेला आहे, त्याला म्हणावं खरा भक्त. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. ध्यानामनामध्ये पांडुरंग वसलेला आहे, त्याला म्हणावं खरा भक्त. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. केवळ केवळ भगवंताविषयी लागलेली तळमळ तडफळ, यालाच म्हणावं खरा भक्त महाराज. नसतं आजकाल इतकं अवघड आहे ना, इतकं अवघड आहे. खरा संत ओळखणं, खरा भक्त ओळखणं, खरा साधू ओळखणं खूप अवघड झाले महाराज या कालावधीला. खरा महाराज कुणाला म्हणावं? हात बर ढेरी, टुच बर दाढी, इत बर मिश्या, त्याला काय म्हणावं महाराज? त्याला काय म्हणावं? खरा महाराज म्हणावं. आम्हाला बघितल्यानंतर कोणीच म्हणत नाही हा महाराज आहे. मी महाराज वाटते? हा खुशाल नाही म्हणता, मग काय वाटते? बघा, महाराज दिसण्यावरून नसतो, महाराज असण्यावरून असतो. अंतकरणामध्ये संतांची लक्षणे असली पाहिजे, देवाविषयी भाव असला पाहिजे, त्यालाच म्हणावं खरा भक्त. आणि त्याच भक्ताची ओळख तुकोबाराय करून देतात. बघा, खरा भक्त कुणाला म्हणावं? खरा शिवभक्त कुणाला म्हणावं? खरा शिवभक्त कोणता? नुसतं दाढी वाढवली, मिशीला आकडी पाडली म्हणजे तो शिवभक्त नाही. खरा शिवभक्त कोणता? अरे भर रस्त्यामध्ये एका स्त्रीशी लोक काही छळ करतात, ते आपण आपल्या डोळ्याने बघतो, याला खरा भक्त म्हणावं? खरा शिवभक्त म्हणावं? तर नाही महाराज. त्या संकटातून तिला सोडवणं, याला म्हणावं खरा शिवभक्त. काय शिवाजी महाराजांचे मावळे होते महाराज, काय मावळे होते! ते होते मावळे. आणि तुम्ही आम्ही का आहोत? कावळे. नुसते कावळे नाही बरं का, ढोम कावळे. काय त्यांची मावळे, ते काय छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज. हो, त्यांना सुद्धा 2 बायका होत्या महाराज, परंतु एका सुद्धा बायकोचे टाप नव्हती समोर येऊन बोलायची. आपली बायको आपलं घरचं ऐकत नाही महाराज, आणि आपण स्वतःला म्हणून घेतो मी शिवभक्त, मी शिवभक्त, मी शिवभक्त. पण आहेस का तू खरं शिवभक्त? बाया तर इतक्या विचित्र महाराज, काहीच चलू देत नाहीत गडेच. बाया इतक्या विचित्र, बघा तुम्ही म्हणसाल महाराज लोकांचं थोडं बरं आहे. बरं आहे का काका? बरं आहे? नाही महाराज, महाराज लोकांचं तर खूप अवघड आहे. कोणतीच बायको कुणाची ऐकत नाही महाराज. पखवाज पखवाज वादनाची बायको म्हणते, मृदंगाचार्याची बायको म्हणते उग थापा मारू नका. शिक्षकाची बायको म्हणते उग शिकवू नका. दुकानदाराची बायको म्हणते उग पुड्या सोडू नका. गायकाची बायको म्हणते उग येड्याच्या वाकडं ओरडू नका. अवघड आहे महाराज.
आपली बायको आपलं ऐकत नाही, आपली बाई आपलं ऐकत नाही, आपण स्वतःला म्हणून घेतो शिवभक्त, स्वतःला म्हणून घेतो भक्त. पण खरा भक्त कुणाला म्हणावा? ज्याच्या मुखामध्ये पांडुरंग परमात्मा वसलेला आहे त्याला म्हणावं खरा भक्त. मग तुकोबार आहे म्हणतात, तुम्हाला खऱ्या सुखप्राप्ती करतात, तुम्हाला खऱ्या भक्ताची ओळख आहे म्हणतात, ओळख करून घेणं फार गरजेचं आहे म्हणतात. लोक म्हणू लागले तुकोबार आहे, आम्हाला भक्ता बिक्ताची ओळख करून देण्यापेक्षा एखाद्या पुढाऱ्याची जर ओळख करून दिला असता आम्हाला आर्थिक फायदा तरी झाला असता. मला सांगा, आता जे तुकोबाराच्या भक्ताची ओळख करून देत असतील, ज्या संतांची ओळख करून देत असतील, तर ते संत तर थोडं बाजूलाच ठेवावं. स्वतः तुकोबाराबद्दल पाहू गेलो तर तुकोबाराय माझे कसे होते हो, कसे होते? आम्ही सदैव सुडकी जवळ येता चोर धा माझे तुकोबार आहे कसे होते? गरीब दारिद्र्य होते महाराज. आणि मला सांगा, ते ज्या भक्ताची ओळख करून देत असतील, ते ज्या संतांची ओळख करून देत असतील, ते संत तरी काय श्रीमंत असतील का महाराज? नाही, यांच्यासारखेच गरीब महाराज लोक म्हणू लागले, छे छे तुकोबार आहे, आम्हाला संतांच्या ओळखीची गरज नाही, आम्हाला भक्ताच्या ओळखीची गरज नाही. असं म्हणत असताना तुकोबार आहे म्हणू लागले, बाबा नो, मला हे सगळं पटलं, तुम्हाला संतांच्या ओळखीची गरज नाही, तुम्हाला भक्ताच्या ओळखीची गरज नाही, परंतु तुम्हाला प्रत्येक मनुष्य मात्राला एका गोष्टीची गरज आहे महाराज, एका गोष्टीची गरज आहे. आणि ते म्हणजे काय आहे? ते म्हणजे काय आहे? सुख महाराज, सुख. सुख प्रत्येकाला पाहिजे. सुख नको म्हणणारा माणूस अजून जन्माला आला नाही, आणि याच्या पुढे सुद्धा येणार नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे, ल्यावे खावे बरे असावे सुदैव, आणि हे जे करी हा संसारी. प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मला दुःख नको. मज लागी दुःख नो आवे ऐसे कोणी भावे ना जीवे नवांचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. देवा मला दुःख नको रे, दुःख नको. आपल्याला तर दुःख नको वाटतं हो, पण आपल्यावर अवलंबून असणारे आपले बायको लेकर यांना सुद्धा चिरकाल सुख भेटावं असं प्रत्येकाला वाटतं. एक सांगू का, माणूस एवढा सगळा आयुष्यभर खटाटोप करतं, ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला घालून एवढं सगळं कमवतं केवळ केवळ सुखाकरता महाराज. पण सुख आहे का हो? महिला मंडळ, सुख आहे का? नाही महाराज, अख्खं आयुष्य निघून जातं हो. आपल्याला वाटतं आज सुख आहे, आपल्याला वाटतं उद्या सुख आहे, आपल्याला वाटतं परवा सुख आहे, पण सुख आहे का? सर्व जन्म सुखाच्या आशेत जातं पण सुख भेटत नाही महाराज. अगदी एक सांगू का तुम्हाला, अगदी आयुष्य कमी आहेत महाराज, अल्प आयुष्य मानव देह. मला सांगा, तुम्हाला जगायचेच किती वर्ष आयुष्य हो? तुम्ही मुख्य आहात का? मला बोल की माणसं खूप आवडतात बरं का, आणि तुम्ही जर नाही बोललात तर मी बी निघाले महागारी इथूनच घरी. हां, तुम्हाला किती वर्ष आयुष्य जगायचं हो? हां, 100 वर्ष हे मान्य आहे, पण पहिल्याच्या काळी जगत होते 100 वर्ष. आता जास्तीत जास्त किती बघा, आपण थोडक्यामध्ये आयुष्याची गणना करू, जास्तीत जास्त 60 वर्ष. 60च्या पुढी शक्यच नाही महाराज. बघा, 15 वर्ष बालवयामध्ये निघून गेले, 15 वर्ष बालवयामध्ये निघून गेले, आणि पुढचे 10 वर्ष कॉलेज धांगड धिंगा इकड्यामध्ये 10 वर्ष निघून गेले, किती झाले? 25. आणि झाले आता पुढचे 5 वर्ष इकडं तिकडं पोरगी बघण्यातच 5 वर्ष निघून गेले, किती झाले? माझं गणित थोडं कच्चं आहे बरं का, किती झाले? 30 वर्ष झाले. पुढचे 10 वर्ष आपल्या लेकरा बाळामध्ये निघून गेले, किती झाले? 40 झाले. आणि पुढचे 20 वर्ष नातवाईक म्हणजे नातवंडामध्ये निघून गेले. मग परमार्थ कधी करायचे? म्हणून मसनात गेल्यानंतर परमार्थ करायचे का? तर नाही महाराज, आपण परमार्थ करतो करत नाही असं नाही, पण परमार्थ करतो पण वेळ चुकून करतो. आपल्याला तारुण्य वयामध्ये देव दिसत नाही महाराज, आपल्या
डोळ्यामध्ये तारुण्य वयामध्ये वेगळीच नशा असते महाराज. अरे नशा कराय तर माझ्या भगवंताची नशा करा, नशा करायची तर माझ्या परमार्थाची नशा करा महाराज. खूप आनंद वाटतो बरं का, कारण या ठिकाणी आल्यानंतर सगळे ऐकायला तरुण मंडळी, वाजवायला तरुण मंडळी, नाही का असा मेळ कुठेही लागत नाही. माग 4 दिवसाखाली आम्ही साताऱ्याला कीर्तनाला गेलो, सगळेच 80 पुढचे कौरक्षेत्राच्या बाहेर असलेले, रेंजन असलेले, स्विचअप असलेले, ले अवघड आहे भारत. म्हणून खूप आनंद वाटतो. मला सांगायचं एकच आहे, परमार्थ करा, पण तरुणपणी परमार्थ करा, तो परमार्थ नक्की देवाला आवडेल. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्ही आम्ही परमार्थ करतो पण कधी आपले इंद्रिय आपली साथ सोडतात, जेव्हा तोंडामध्ये दात नाहीत, कानाला ऐकू येत नाहीत, डोळ्याला दिसत नाही की आला म्हातारा कुठं मंदिरावर. मुलगा म्हणतो जा आता तुझं घरी काही काम नाही, आला मंदिरावर कुठं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला सांगा तुम्ही केव्हाही उठून परमार्थ करचाल. परमार्थ हा काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही महाराज. देवा आशाने पावायचा नाही रे, देवा आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून महाराज सांगायचं एकच आहे, परमार्थ करा, पण तरुणपणी परमार्थ करा. आणि सांगायचं एकच आहे, सुख सुख केवळ कुठे. आता मला तुम्हीच सांगा, मग तुम्ही म्हणचाल, मग तुम्हाला कशाला बोलवलं. मी पण तुमच्या पुढे सांगणार आहे, बघा सुख कशामध्ये, संसारामध्ये सुख आहे का परमार्थामध्ये सुख आहे हो? संसारामध्ये सुख आहे का परमार्थामध्ये सुख आहे? परमार्थामध्ये. परमार्थामध्ये आहे ना, नक्की ना, पुन्हा बदलायचं नाही. बरं ठीक आहे, सुख कुठं आहे? परमार्थामध्ये सुख आहे. सुखासाठी करी शीतळ म्हटलात की सुख परमार्थामध्ये आहे. मग आता मला सांगा तुम्ही कीर्तन संपल्यानंतर कुठे जाणार? पंढरपूरला जाणार, आळंदीला जाणार, देहूला जाणार? तर नाही महाराज, घरीच जाणार. अहो कळत सुख परमार्थामध्येच आहे हे कळत, पण वळत नाही महाराज, नाही का वाटत. संसारामध्ये दुःख आहे, दुःख आहे, पण वळ आपण केवळ परमार्थाकडे जातच नाही महाराज. अशात सगळं जीवन निघून जातं. मग तुकोबाराय म्हणतात, बाबांनो तुम्हाला सुख पाहिजे, परंतु सुखाचा मार्ग चुकलेला आहे, सुखाचा पत्ता चुकलेला आहे, म्हणून तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागत आहे. आता मला सांगा तुम्हाला जायचं आहे कुठं? तुम्हाला जायचं आहे अहमदपूरला, आणि तुम्ही बसलात उदगीरच्या गाडीमध्ये. मग अहमदपूर गाठेल का? अहमदपूरला पोहोचाल का?
तर नाही महाराज, तुमचा नेमका जाण्याचा पत्ता चुकलेला आहे, मार्गच चुकलेला आहे, म्हणून तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागत आहे। मग तुक बारे म्हणता बाबांनो, तुम्हाला संतांच्या ओळखीची गरज नाही, तुम्हाला भक्ताच्या ओळखीची गरज नाही, परंतु प्रत्येक मनुष्य मात्राला सुखाची गरज आहे महाराज, आणि सुखाकरता भक्ताच्या ओळखीची गरज नक्कीच आहे। असं म्हणत असताना लोक म्हणू लागले की तुकोबार आहे, असं तुम्ही दुटप्पी केव्हापासून बोलायला लागला? आता तुम्हीच काय म्हटला, सुखाच्या प्राप्तीकरता भक्ताच्या ओळखीची गरज आहे, आताच म्हटला। आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काय म्हणता, सुख प्राप्तीकरिता देव आपुलासा करावा लागतो म्हणता। आपुला तो एक देव करून हवा, आणि त्याने विन जीवा सुख नोय। मग आम्ही नेमकं काय करायचं, देव आपुलासा करायचा का, भक्ताची ओळख करून घ्यायची, नेमकं आम्ही काय करायचं? तू खूप बरं आहे म्हणतात बाबा रे, दोन्ही ही बरोबर आहे, आणि देव आणि संत ही वाटलेली नाहीत म्हणे, एकच आहे, देवते संत, देवते संत, आणि निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा। माझे तू खूप बरं आहे म्हणतात, अरे बाबांनो, तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर आधी कुणाजवळ गेलं पाहिजे, कुणाजवळ, संताजवळ गेलं पाहिजे, आधी पाय कुणाचे धरलं पाहिजे, संतांचे पाय धरलं पाहिजे। हरी प्राप्ती सेवो पावा, हरी प्राप्ती सेवो पावा, संतांचे पाय धरले पाहिजे, हरी प्राप्ती सी उपाय, धरावे संतांचे ते पाय महाराज। एक सांगू का, माझ्या निळोपारायाला देव कुणामुळे भेटला हो, कुणामुळे भेटला, तुकोबारायामुळे माझ्या निळोबारायाला देव भेटला। वाल्मिकी ऋषीला देव कुणामुळे भेटला, कुणामुळे, नारद महर्षीमुळे वाल्मिकी ऋषीला देव भेटला। सांगायचं तात्पर्य, देवापर्यंत पोहोचायचं ना, तर आधी संताजवळ केलं पाहिजे। संत हा सुखाचा सागर आहे, सुख वसे ह्याची ठाई, आणि बहुपाई संताच्या, संत सुखाचा सागर आहे महाराज। तू का म्हणे संत सुखाचे सागर, आणि मना निरंतर धनी घेई। मग तुकोबार आहे म्हणतात बाबांनो, तुम्हाला सुख पाहिजे ना, मग त्या सुखाकरता भक्ताच्या ओळखीची गरज आहे। पण नेमका कोणता भक्त, अभंगाच्या पहिल्या चार जय जय उदास, जय जय आशा पास।
बाबानो तुम्हाला सुख पाहिजे ना, त्या सुखा करता भक्ताच्या ओळखीची गरज आहे। पण नेमकं कोणता भक्त, कोणता भक्त? भक्त ऐसे जाणा, कैसे जाणा, जे देहावर उदास असलेले, ज्यांची सप्त पाशादी निवारून गेलेली आहे। महाराज आता बघा, देहावर उदास राहणे, तुम्ही आम्ही पण उदास असतो कधी कधी। आपल्या मनासारखी कोणती गोष्ट झाली नाही की आपण काय झालो, उदास झालो। ती मनासारखी भेटली नाही की आपण काय झालो, उदास झालो। आणि तो मनासारखा भेटला नाही की आपण काय झालो, उदास झालो। महाराज आता स्वामींचा भाव कमी झाला, आता स्वामींचं कडतं कशामध्ये काढायचं, तुरीमध्ये काढायचं नाही का? ह्याला तुमच्या आमच्या व्यवहारित भाषेत उदासपणा आहे। पण तुकोबाराय म्हणतात, माझा संत, माझा भक्त देहावर उदास असतो, या देहाची पर्वा नाही महाराज त्याला। तुम्ही आम्ही सगळं एवढं प्रेम करतो या शरीरावर, या तणावर महाराज, पण तुकोबाराय म्हणतात, मारा माझा भक्त केवळ केवळ या देहावर उदास आहे, ह्या देहाची पर्वा त्याला नाही। बघा कोणता भक्त देहावर उदास झाला। बघा रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आहे। बघा जेव्हा कुंभकर्णाचं आणि रामाचं युद्ध चालू झालं, तेवढ्यामध्ये काय झालं माहिती का, कुंभकर्णाच्या हातामध्ये एक माकड आला। ऐकत आहे ना सगळे? हा, एक माकड आला। त्या माकडाचं नाव काय? वा, त्या माकडाचं नाव आहे महाराज गंधमादन। कुंभकर्णानं हातामध्ये माकडाला धरलं महाराज, तेव्हा कुंभकर्ण त्या माकडाला बोलू लागला, अरे माकडा, मन माझ्या रावणाचं आहे म्हणून मन कोण म्हणू लागला? कुंभकर्ण म्हणू लागला। तेव्हा तो माकड म्हणू लागला, अरे कुंभकर्णा, मी माझ्या रामाचं आहे। छाती ठोकून म्हणू लागला, मी माझ्या रामाचं आहे। कुंभकर्ण म्हणू लागला। कुंभकर्णानं काय केलं माहिती आहे का, ते मोठे धरलेलं माकड थोडं गच्च केलं महाराज, तेव्हा नाकातून तोंडातून रक्त व्हायला लागलं। तेव्हा कुंभकर्ण ओरडून म्हणू लागला, अरे माकडा, नाकातून तोंडातून रक्त येते, आता तरी मन रावणाचं आहेस म्हणून। तेव्हा माकड म्हणू लागला, अरे कुंभकर्णा, मी माझ्या रामाचा आहे। तेव्हा कुंभकर्णानं अजून मोठ जोरात मारली महाराज, तेव्हा मधून नाकातून तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या व्हायला लागल्या। कुंभकर्ण म्हणू लागला, अरे माकडा, आता मरतोस, आता तरी म्हण रावणाचा। तेव्हा तो म्हणू लागला, अरे कुंभकर्णा, मी माझ्या रामाचाच आहे, रामाचा रामाचा म्हणून प्राण देईन, पण रावणाचा म्हणून जगण्यात तिळ मात्र समाधान नाही, तिळ मात्र सुख नाही। भक्त ऐसे जाणा जे देही उदास, याला म्हणावं देहाची पर्वा नाही महाराज त्याला। किती उदाहरणं सांगायची। संत कान्होपात्रा महाराज वेश्याच्या कुळामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा, पंढरपूरमध्ये आली महाराज, नामदेवरायांचं भजन चालू होतं, नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं। नामदेवराय हातामध्ये चिपळा, पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना घेऊन भगवंताचं नामस्मरण, कीर्तन चालून, अगदी रंगावर कीर्तन चालू होतं महाराज। बघा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभं होते महाराज। काय त्या नामदेवरायांचं भाग्य, हो ज्यांनी संप्रदायाचा पाया रचिला, असे ज्ञानोबाराय, ज्ञान देवे रचिला पाया, आणि उभारिले देवालय, साक्षात देव टाळ घेऊन उभा आहेत। नव्हे नव्हे पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये नाचतोय महाराज। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, काय बाकी। एवढं कीर्तन रंगावर आलं महाराज, एवढं कीर्तन रंगावर आलं, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर असे सगळे बसले होते महाराज संत मंडळी। तेव्हा माझे ज्ञानोबाराय असे साईडला बसले असता, तेवढ्यामध्ये धावत पळत एक मुलगी पळत आली आणि माझ्या ज्ञानोबारायांचे चरण धरली महाराज। ती मुलीचं नाव काय होतं? कान्होपात्रा महाराज। धावत पळत आली, घट्ट चरण धरलं आणि ज्ञानोबारायाला म्हणू लागले, माऊली, तुम्ही साधकांचा माईबाप आहात, तुमच्याकडे कर्तृ मा कर्तृ मान्यता कर्तृ शक्ती आहे,
तुम्ही जगामध्ये समर्थ आहात. तुमच्या मनात जर आय आलं तर तुम्ही काही करू शकता. करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. एवढं सामर्थ्य तुमच्याकडे. तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावला. तुम्ही निर्जीव भिंत चालवली. तुम्ही साक्षात स्त्रीचा पुरुष केला. जिही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. पण आता मला लोक नावं ठेवतात की एक वेशाच्या कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी परमार्थ करते. लोक नावं ठेवतात. आता तुम्हीच काहीतरी साधन सांगा म्हणून पायावर डोकं ठेवलं. महाराज गयावया करू लागली तेव्हा ज्ञानोबाराय म्हणू लागले, पोरी तू कुणाच्या पोठाला जन्माला आलीस, कुणाच्या कुळाला कुळामध्ये जन्माला आलीस, हे काढ डोक्यातून. आता तू एक काम कर म्हणे, माझ्या पंढरपूरमध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये राहा. हातामध्ये चिपळ्या घे, गळ्यामध्ये विणा घाल, पायामध्ये घुंगर बांध आणि नाचून माझ्या भगवंताचं काय कर, नामस्मरण कर. त्या पुरीने ज्ञानोबारायांच्या शब्दावर विश्वास ठेवला. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. संतावर विश्वास ठेवला आणि नाचून भगवंताचं नामस्मरण करू लागली. पण एक सांगू का, जर कोणतं जर चांगलं कार्य करत होत असेल, परमार्थ होत असेल, तर काही माणसाला देखवत नाही महाराज. पंढरपूरमध्ये सुद्धा तसे काही होते. कानुपात्राला नावं ठेवू लागली, अरे एक वेशाच्या कुळामध्ये जन्माला येऊन माझ्या भगवंताचं नामस्मरण करते, माझ्या भगवंताला वाटवतीये म्हणू लागले महाराज. पण माझ्या कानुपात्रेने केवळ केवळ ज्ञानोबारायांच्या शब्दावर विश्वास ठेवला, नाचून भजन करू लागली महाराज. पण ही वार्ता कुणाला कळाली, ही वार्ता बादशाला कळाली की एक वेशाच्या कुळामध्ये आलेली कानुपात्रा नाचून पांडुरंगाच्या दरबारामध्ये भजन नामचिंतन करते. हे बादशाला कळालं आणि बादशाने सांगितलं, जावा पहारेकऱ्याला पाठवलं, सांगितलं कानुपात्राला आणा म्हणून पाठवलं महाराज. आणि तिला म्हणावं, तुला नाचायचं येत ना तर माझ्या दरबारामध्ये नाच म्हणावं. तुला मु मागी रक्कम देऊ, पैसा देऊ, दाग दागिने देऊ, नव्हे नव्हे तुला माझी पट्ट राणी सुद्धा बनू म्हणून असं पहारेकऱ्याला पाठवलं महाराज. पहारेकरी कुठं आले, पंढरपूरमध्ये आले. पहारेकऱ्याने कानपात्राला पाहिलं तर नाचून भगवंताचं नामस्मरण करत होती महाराज. कानपात्राने त्या पहारेकऱ्याकडे पाहिलं आणि म्हणू लागले, आता हे आपल्याला बादशाने पाठवलेली पहारेकरे आंतरी यामानं ओळखलं महाराज. आणि कानपात्रा विचार करू लागली, सगळं म्हणजे बादशाला पहारेकऱ्यांना सगळ्यांना प्रेम आहे, माझ्या या देहावर आहे, माझ्या ह्या तणावर आहे, पण मला या देहाची पर्वा नाही, मला या देहाची पर्वा नाही. मग हा देह कुण्या कामाचा आहे, त्या दुष्टाच्या हातात देह घालण्यापेक्षा हा देह भगवंताला समर्पित केलेला बरा. कानपात्रा पुढं पळू लागली, पारेकरी माग, कानपात्रा पुढं, पारेकरी माग. कानपात्रा कुठं पळू लागली, पांडुरंग परमात्म्याच्या दाराकडे पळू लागली महाराज. धावत पळत गेली आणि कानपात्रेने डोकं पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवलं. आणि जसं डोकं ठेवलं तसं देहसुद्धा ठेवला, तसं प्राणसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित केला. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, याला म्हणावं खरा भक्त. देहाची पर्वा नाही महाराज. आजकाल इतकं अवघड झाले की लोकांना लय अभिमान झाला, दोन गोष्टीचा अभिमान झाला. पहिला अभिमान सौंदर्याचा अभिमान महाराज. सौंदर्य माझ्यासारखं कोणीच सुंदर नाही. तू काही माझ्या भगवंतापेक्षा खूप सुंदर आहे का? माझा भगवान परमात्मा किती सुंदर आहे. नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. सौंदर्याचा अभिमान आहे महाराज. हा देहाचा अभिमान आहे आणि दुसरा कलेचा लय अभिमान आहे महाराज. परमार्थामध्ये तर इतकं अवघड झालं, लय अवघड महाराज. संसाराविषयीचा थोडं बाजूला तर ठेवा. परमार्थामध्ये लोकांना इतका अभिमान झाला आपल्याला कुठे चार अभंग म्हणता येतात महाराज. का चार अभंग म्हणता येतात की माझ्यासारखा बडा कोणी नाही. कधीतरी विचार करून बघा जावा. मला तर वाटतं बघा, हा करोना रोग कशामुळे आला, कशामुळे आला
तुमच्या आमच्यामुळेच आलं महाराज. आपल्यामध्ये इतका अभिमान वाढला, इतका अहंकार वाढला, म्हणून हा रोग आला महाराज. बघा, कोरोनामध्ये मला एक सोलापूरहून फोन आला आणि म्हणू लागला की ताई काय म्हणे तुमचा पांडुरंग परमात्मा देव, काय तुमचा देव, तुम्ही एवढं सगळं देवाची भक्ती करता, या देवानं काय केलं? मोठी मोठी विद्यापीठं बंद आहेत, मोठी मोठी शाळा बंद आहेत, नव्हे नव्हे मी ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात होतो, बघा नव्हे नव्हे मी ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात होतो त्या देवाचं मंदिरसुद्धा बंद आहे. मी म्हटलं दादा आता तू काय म्हटला, मी ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात होतो हे तर देवाला नको आहे महाराज. तू जात नव्हता रे दादा, तो तुला नेत होता. आपण पंढरपूरला जात नाही, त्यांच्याकडून ती सेवा करून घ्यायची आहे महाराज. आणि आज मी कीर्तन करत नाही, दत्तात्रेय प्रभूला आज ती सेवा करून घ्यायची आहे महाराज. आपण परमार्थ करत नाही, आपण हे निमित्त मात्र आहोत. म्हणून जीवनामधून आधी अहंकार काढला पाहिजे. देवाला तीळ मात्र अभिमान सण होत नाही महाराज, पर्वताप्रमाणे अभिमान वाटतो. म्हणून सांगायचं तात्पर्य, हे देह हे काळाचे नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा संत काय झाला, देहावर उदास झाला, त्यांची सप्त पाशादी निवारून गेलेली. आता मला सांगा, ज्या भक्त देहावर उदास झाला, ज्याची सप्त पाशादी निवारून गेलेली आहे, याचं हित कोणत्या कारणाने झालं? कोणत्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये? कशामुळं? त्यांचा विषय नारायण झाला, म्हणून ते देहावर काय झाले, उदास झाले महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. बघा सांगायचं, बघा असं आवड, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे महाराज. आजकाल सगळ्यांची आवड म्हणजे केवळ ताईंनी कालच सांगितलं की मोबाईल हा इतका विषय आवडीचा झाला महाराज, लोकांचा इतका आवडीचा विषय झाला की मोबाईलने ह्या माणसात माणूस ठेवला नाही महाराज. नाही का, पहिलेच्या काळचे लोक म्हतारे जरी असे बसले तर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसत होते महाराज. आज आहे का, कुठं बघायला भेटत नाही, बसले तर ती चार कोसावर तिथं काय चालूच आहे महाराज. फेसबुक व्हॉट्सअप चालूच आहे. मोबाईल हा आवडीचा विषय झाला. आणि दुसरी गोष्ट महाराज, फॅशन ही सुद्धा आवडीची गोष्ट झाली. 80 वर्षाच्या म्हातारीला सुद्धा वाटतं मॅचिंग टिकली साडी मॅचिंग असली पाहिजे. हा आवडीचा विषय झाला, व्यवहारातल्या आवडी झाल्या महाराज. पण तुकोबाराय म्हणतात, मला केवळ कोण आवडतो, भगवान परमात्मा आवडतो. एक विषय तो सकाळच्या हरी आणि त्यांच्या आवडीने आवडी, तरी केवळ काय आवडतो, भगवान परमात्मा आवडतो. भगवान परमात्मा आवडतो पण ना आवडणाऱ्या गोष्टी सांगतात, ना आवडे जन धन माता पिता. तुकोबाराय म्हणतात, मला जन आवडत नाही. जन म्हणजे कोण महाराज?
जग म्हणजे कोण? तुम्ही आम्ही हे जग कसं आहे? बहुता छंदाचे बहु असे जण, दहा तोंडाचं जग आहे महाराज। आता इथं आहे तोपर्यंतच लगेच बदलतं महाराज। आम्हाला म्हणता काय ती पुरगी गायन करते कुठं? तोंडावर। आणि माघारी काय आरडते की बेसूर, तिलाच माहीत। असं हे जग आहे महाराज, परमार्थाला आड येणारं जग आहे। जग हे घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी सुद्धा चालू देत नाही महाराज। जग लई विचित्र आहे। एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याचा प्रचार करतात, चौथ्याच्या गाडीत बसतात आणि पाचव्याला निवडून आणतात महाराज। असं हे जग आहे। मी म्हणत नाही ऐकू नका जगाचं, ऐकाऊ जगाचं ऐका, पण तुमच्या मनाला पटतंय ते तुम्ही करा। ऐकावे जनाचे आणि करावं मनाचं। बघा सांगून जाते जग हे कसं आहे। एक नवीन मुलगा आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या आईला म्हणू लागला, नवीन लग्न झालं आणि आपल्या आईला म्हणू लागला की आई नवीन जावई सासरवाडीला जात असताना कसं जायचं? तेव्हा ती आई म्हणू लागली बाळा, नवीन जावई सासरवाडीला जात असताना कसं जायचं? लवत चोपत, लवत चोपत जायचं महाराज। हा निघाला सासरवाडीला, कसा निघाला? लवत चोपत वाकत वाकत निघाला। पण प्रत्येक माणसाला एक सवय असते बरं का, लांबून जाण्यापेक्षा शॉर्टकट मारावा। म्हणून त्याच्या सासरवाडीला मधून पाऊलवाट होती, म्हणून तो निघाला महाराज। कसं? वाकत वाकत निघाला। पुढं गेल्यानंतर एक शेत लागलं आणि त्या शेतामध्ये काय पडलं होतं? महिला मंडळ, काय पडलं होतं? खळं पडलं होतं, खळं खळं रास पडली होती। दोन तीन दिवसापासून त्याची ज्वारी काय जात होती? ज्वारी चोरीला जात होती। मग त्याने विचार केला, दोन तीन दिवसापासून माझी ज्वारी चोरीला जाते, नेमकं चोर तर कोण असेल? त्याने विचार केला, आज चोर नक्की हुडकून काढायचा। खळ्यामध्ये खुर्ची टाकून बसला महाराज। मग हा जावाई बुवा नेमकं कसा आला? वाकत वाकत लवत चोपत आला। हे कुणी पाहिलं? कुणी पाहिलं? शेतकऱ्यांनी पाहिलं। शेतकरी धावत पत आला आणि त्या जवळ बोलला, इतका मार दिला, इतका मार दिला। त्यांनी काही चोरी केली होती का? तर नाही, मार दिला महाराज। तेव्हा तो जवळ बुवा म्हणू लागला, ओ शेतकरी दादा, माझं काय चुकलो? माझ्या आईने सांगितलं मला नवीन जावई सासरवाडीला जात असताना लवत चोपत जायचं, म्हणून मी चाललोय। आता तुम्हीच सांगा मी काय म्हणत जाऊ, काय बोलत जाऊ, तुम्हीच सांगा। तेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या कमी बुद्धीचा फायदा घेतला महाराज आणि शेतकरी म्हणू लागला, एक काम कर म्हणे। पुढं गेल्यानंतर चांगली ज्वारी बाजरी आलेली आहे म्हणे, त्याच्यावर पाखरं बसू नये म्हणून तू काय कर जा, हा असा हात वर कर आणि हुर्र हा म्हणत जा म्हणे। हा निघाला महाराज जावई बुवा, काय करत निघाला? हात वर करत हुर्र हा म्हणत निघाला। पुढं गेल्यानंतर एका माणसानं हरीण पकडण्यासाठी काय टाकलं होतं? जाळं, पारध्याने जाळं टाकलं होतं महाराज। आणि एक हरण त्याच्यामध्ये फसलं होतं, दुसरं फसणार, हा तेवढ्यामध्ये नेमका जवळ बुवा गेला आणि म्हणू लागला, काका हुर्र हा। हरण फसलं होतं महाराज, दुसरं फसणार, तेवढ्यामध्ये यांनी पळवलं, त्यांनीही मार दिलं, सांगितलं, गाडवा माझं हरण फसलं होतं, एक फसलं होतं, दुसरं फसणार, एवढ्यामध्ये तू पळवलंस, त्यांनीही मार दिला। तेव्हा तो जावई बुवा म्हणू लागला, अहो दादा माझं काय चुकलो, यात माझं काय चुकलं? मला त्या शेतकऱ्यांनी म्हणायला सांगितलं म्हणून मी म्हटलं, आता तुम्हीच सांगा मी काय म्हणत जाऊ, काय बोलत जाऊ। त्यांनी याच्या कमी बुद्धीचा फायदा घेतला, सांगितलं माझं हरण एक फसलं होतं, दुसरं फसणार, एवढ्यामध्ये तू पळवलंस, एक काम कर म्हणे, काय म्हणत जा? पेटी मास्तर सोर जरा, काय म्हणत जा? एक निघालं दुसरं कसं निघाना, एक निघालं दुसरं कसं निघाना। काय
एक हरण फसलं होतं, दुसरं फसणार, एवढ्यामध्ये पळवलं। आता तू एक काम कर म्हणे, काय म्हणत जा, एक फसलं दुसरं कसं फसणा, एक फसलं दुसरं कसं फसणा, म्हणत जा म्हणे। हा निघाला महाराजा वैभवा, काय म्हणत निघाला, एक फसलं दुसरं कसं फसणा, एक फसलं दुसरं कसं फसणा। पुढं गेल्यानंतर एक गाव लागलं आणि पावसाळ्याचे दिवस होते महाराज। एका माणसाची मोटरसायकल चिखलामध्ये फसली होती, तो काढण्याचा प्रयत्न करत होता, इकडं तिकडं इकडं तिकडं बघत होता, पण कोणी काही त्याला दिसत नाही। नेमका हा जवळ बुवा तिथं टपकला आणि म्हणू लागला, ओ काका, एक फसलं दुसरं कसं फसणा, एक फसलं दुसरं कसं फसणा। त्यांनीही मार दिलं, सांगितलं, गाडवा माझा चाक चिखलामध्ये फसलाय आणि मी काढण्याचा प्रयत्न करतोय, तर तू म्हणतो एक फसलं दुसरं कसं फसणा। त्यांनीही मार दिला, तेव्हा तो हात जोडून जावाई भाऊ म्हणू लागला, काका माझं यात काय चुकलो, मला मोटरसायकलवाला दादाने सांगितलं म्हणून मी म्हटलं, आता तुम्हीच सांगा मी काय म्हणत जाऊ, काय बोलत जाऊ, मी का सांगते बघा, एवढ्या लोकांचे विचार ऐकत आलं आहे, आता तुम्हीच सांगा मी काय म्हणत जाऊ, काय बोलत जाऊ। तेव्हा त्याने सांगितलं, माझी मोटरसायकल चिखलामध्ये फसली होती, मी काढण्याचा प्रयत्न करतो, तू येऊन अपशब्द बोललास, आता तू एक काम कर म्हणे, एक निघालं दुसरं कसं निघणा, एक निघालं दुसरं कसं निघणा, म्हणत जा म्हणे। हा निघाला महाराज वैभवा, काय म्हणत निघाला, एक निघालं दुसरं कसं निघणा। पुढं गेल्यानंतर एक गाव लागलं, आता मग तुम्ही म्हणचाल त्याच्या सासरवाडीला एवढी कसं काय गावं लागली, कारण कीर्तनामधल्या दृष्टांतात खूप गावं लागतात बरं का। हां, काय म्हणू लागला, एक निघालं दुसरं कसं निघणा। पुढं गेल्यानंतर एक गाव लागलं आणि त्या गावामध्ये चांगला समाज कार्यकर्ता नागरिक वारला होता महाराज। अख्खी गल्ली दुःखामध्ये, अख्खे गाव दुःखामध्ये, तेवढ्यामध्ये असे सगळे दुःखामध्ये नागरिक बसले होते महाराज। तेवढ्यामध्ये हा जवाई बुवा तिथं टपकला आणि म्हणू लागला, ओ काका, ओ दादा, ओ मामा, एक निघालं दुसरं कसं निघणा, एक निघालं दुसरं कसं निघणा। त्यांनीही मार दिलं, सांगितलं, अरे आमचा चांगला समाज कार्यकर्ता गेला आणि तू म्हणतोस एक निघालं दुसरं कसं निघणा। त्यांनीही मार दिला, तेव्हा सांगितलं, आता मी काय म्हणत जाऊ, जवाई बुवा म्हणू लागला, नेमकं आता तुम्हीच सांगा मी काय म्हणत जाऊ, काय बोलत जाऊ। तेव्हा त्यानं सांगितलं, आमचा चांगला समाज कार्यकर्ता, तू एक काम कर म्हणे, चांगला समाज कार्यकर्ता गेला, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण तू एक काम कर म्हणे, काय म्हणत जा, लई वाईट झालं, लई वाईट झालं, म्हणत जा म्हणे। हा निघाला महाराज जवाई बुवा, काय म्हणत निघाला, लई वाईट झालं, लई वाईट झालं। पुढं गेल्यानंतर एक गाव लागलं महाराज आणि त्या गावामध्ये गावच्या सरपंचाला 20 वर्ष संतती नव्हती महाराज, 20 वर्ष लेकरू बाळच नव्हतं, आणि 20 वर्षाच्या नंतर झाला ती काय झाला, काय झाला, मुलगा झाला। अख्खी गल्ली आनंदामध्ये, अख्खे गाव आनंदामध्ये, नेमका हा सरपंच साहेबाच्या पुढे टपकला आणि म्हणू लागला, सरपंच साहेब, लई वाईट झालं, लई वाईट झालं। त्यांनी मार दिला, सांगितला, अरे मला 20 वर्षाच्या नंतर संतती झाली, 20 वर्षाच्या नंतर मुलगा झालाय आणि तू म्हणतोस लई वाईट झालं, लई वाईट झालं। त्यांनीही मार दिला, तेव्हा जवाई बुवा म्हणू लागला, हात जोडून म्हणू लागला की सरपंच साहेब, आतापर्यंत मी एवढ्या लोकांचा मार खात आलोय, एवढ्या लोकांनी मला विचार सांगितले, एवढ्या लोकांचे विचार ऐकून मी काय करत आलोय, मार खात आलोय, आता पुढच्या गावामध्ये माझी सासरवाडी आहे, आता तुम्ही तरी काहीतरी चांगला विचार सांगा। तेव्हा तो म्हणू लागला, आता एक काम कर म्हणे, 20 वर्षाच्या नंतर मला मुलगा झालेला आहे, तू काय म्हणत जा, लई आनंद झाला, लई आनंद झाला, म्हणत जा म्हणे। निघाला महाराज हा जावाई बुवा, काय म्हणत निघाला, लई आनंद झाला, लई आनंद झाला, म्हणत निघाला। सासूरवाडीमध्ये पोहोचला महाराज, असं समोर सासूबाईच्या घरासमोर हनुमंतरायाचं मंदिर होतं, हनुमंतरायांचं दर्शन घेतलं महाराज, पण तेवढ्यामध्ये काय झालं माहिती आहे का, काय झालं, सासूबाईच्या घराला आग लागली, सासूबाई ओरडू लागली, धावा, वाचवा, भिजवा म्हणून ओरडू लागली, पण हा नेमकं जावाई बुवा सासूबाईच्या समोर गेला आणि म्हणू लागला, सासूबाई, लई आनंद झाला, लई आनंद झाला। सासूबाईनेही मार दिला, मुड द्या, माझं घर जळतंय आणि तू म्हणतोस लई आनंद झाला, लई आनंद झाला। मला सांगा तो कशा करता आला होता,
बायको नेण्याकरता आला होता, मग सासूबाईनं काय याच्यासोबत पाठवली असेल का? नाही महाराज, सांगायचं तात्पर्य एवढ्या लोकांचे विचार ऐकत आला, केवळ केवळ एवढ्या लोकांचा विचार ऐकून काय करावं लागलं, काय करावं लागलं, मार खावं लागलं, म्हणून ऐकावे जनाचे आणि करावं मनाचं, असं हे जग आहे महाराज. परमार्थाला आड येणारं जग आहे. माझे तुकोबार आहे म्हणतात, आचार करती मती हा पसारा, न करता नरा निंदता ते. लोक नावं ठेवतात महाराज. एक माणूस 2 तास देवपूजा करत बसला महाराज, तरीही लोक नावं ठेवतात. काय पसारा मांडून बसला हा, याला दुसरं कामच नाही, नावं ठेवतात महाराज. आणि दुसऱ्याच माणसानं कधी देवपूजाच केलं नाही, तरीही लोक नावं ठेवतात. काय नास्तिक माणूस आहे, देव दिसत नाही, धर्म दिसत नाही, नावं ठेवतात. जग लय विचित्र आहे महाराज. लग्न करू म्हणती जाती हा पसारा, न करता नरा निंदता ती. लग्न करावं तरीही लोक नावं ठेवतात, आणि नाही करावं तरीही नावं ठेवतात. महिला मंडळ ठेवतात ना. एका माणसाची बायको वारली म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं महाराज. दुसरं लग्न केलं, दुसरीला मुलगा झाला नाही म्हणून त्यानं काय केलं, तिसरं लग्न केलं. आणि तिसरी कशी भेटली, कशी भेटली महिला मंडळ? झोपल्या का काय? नाही ना, आत ना जागी. तिसरी कशी भेटली? तिसरी कशी भेटली? करकशा भेटली महाराज. करकशा बायको कुणाला म्हणावं? तुकोबार आहे म्हणतात बाबानो, कर्कशेची संगती नको. जर कर्कशेची जर संगती जीवनामध्ये भेटली तर अखंड काय होते आपली? फजिती होते महाराज, फजिती. कुणाला म्हणावं कर्कशा बायको? माहिती आहे तुम्हाला कर्कशा बायको? हा, सांगू का नको? कर्कशा बायको कुणाला म्हणावं? बघा, 2 मित्र खूप दिवसाने एकमेकाला भेटली महाराज, कॉलेजनंतर खूप दिवसाने भेटली, तेव्हा आलेला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणू लागला, अरे आल्यापासून बघतोय म्हणे, तुझा चेहरा उदास दिसतो, तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, सुख नाही, समाधानी नाही, का नेमकं कारण तरी काय? तेव्हा तो म्हणू लागला, अरे काय सांगू म्हणे, मला बायको इतकी बेकार भेटली, बायको इतकी बेकार भेटली, ती माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाही. मी म्हटलं आता हे करू नको, ती नक्की करायला जाते म्हणे, इतकी बेकार बायको भेटली. आणि एक सांगू का महाराज, जीवनामध्ये जर बायको चांगलं मिळणं सुद्धा ही भाग्याचीच गोष्ट आहे महाराज, आणि केवळ केवळ परमार्थातली भेटणं हे सुद्धा तर खूप भाग्याची गोष्ट आहे. तेव्हा तो म्हणू लागला, मला बायको लई बेकार भेटली, पण नेमकं काहीतरी करते तुला? तेव्हा तो म्हणू लागला, माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाही. मग आलेला मित्र म्हणू लागला, याचं तर औषध खूप सोपं आहे म्हणे, ती तुझ्या उलट करते ना, तू तिच्या काय करायचं, सुलट करायचं. ती म्हणते ना मला हे करायचं, तू म्हणायचं नको करायचं, म्हणजे ती उलट होणार. मग ह्याने हळूहळू प्रयोग चालू केला महाराज, पण गुण मात्र हळूहळू येऊ लागला. मग एके दिवशी त्याच्या वडिलाचं काय आलं, वर्ष श्राद्ध आलं, तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणू लागला, अगं माझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आलंय आणि ते वर्ष श्राद्ध मला करायचं नाही. तेव्हा ती म्हणू लागली, का मला वर्ष श्राद्ध करायचंय? तेव्हा तो म्हणू लागला, ब्राह्मण वगैरे बोलवायचे नाही. ती म्हणली, का मला बोलवायचे? तेव्हा तो म्हणू लागला, पंचपक्वान जेवायला करायचं नाही. ती म्हणली, का मला करायचंय? तेव्हा तो म्हणू लागला, हे पिंड वगैरे सगळं घाणीत उकिरड्यामध्ये टाकायचंय. तेव्हा ती म्हणू लागली, का नदी नाही का म्हणे? तेव्हा तो म्हणू लागला, अगं नदीमध्ये हे पिंड टाकण्यासाठी मी जातो, तू जाऊ नको. ती काय म्हणू लागली, का मी जाणार. निघाली महाराज, हातामध्ये पिंड घेतलं आणि चालू लागली, हावडू लागला, अगं जाऊ नको. ती म्हणली, का मी जाणार. अगं जाऊ नको, मधी पाणी आहे. ती म्हणली, का मी जाणार. अगं जाऊ नको, मधी पाणी आहे, बुडशील मरशील. ती म्हणली, का मी बुडणार, मी मरणार. गेली एकदाची कटकट निघून गेली महाराज. हिला म्हणावं काय म्हणावं, कर्कशा बायको तू खूप बरं आहे म्हणतात बाबा, रे कर्कशीची संगती नको. तिसरी कर्कशा भेटली म्हणून चौथं लग्न केलं, तरीही लोक नावं ठेवतात महाराज. काय विषयासक्त माणूस आहे हा, 2-4 लग्न केला तरी 5व्याच्या तयारीत आहे, लोक नावं ठेवतात. आणि त्याच गावामध्ये रामभाऊनं लग्नच केलं नाही महाराज, तरीही लोक नावं ठेवतात. लग्न केलं नाही
या आरती काय असला पाहिजे, नपुसक असला पाहिजे. लग्न करू जाती म्हणते हा मातला, अन्न करता झाला नपुसक म्हणतो कोब्बाराय म्हणतात. बाबा रे, असं हे जण आहे, असं हे जग आहे, खऱ्या परमार्थाला आडेणारं हे जग आहे, म्हणून मला जग आवडत नाही म्हणतात. तुम्हाला जर खरा परमार्थ करायचा ना, तर आधी जगाचा त्याग करा. तू का म्हणे ऐका वचन, आणि त्याजून या जण भक्ती करा. हे ना आवडणारे जण आवडत नाही म्हटले पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तू खूप बरं आहे म्हणतात, मला धनसुद्धा आवडत नाही. ना आवडे जण, ना आवडे धन. धन म्हणजे काय? पैसा, दौलत, संपत्ती. महाराज, परमार्थाला आड येणारं सुद्धा संपत्ती परमार्थाकडे जाऊ देत नाही. महाराज, आता मला सांगा, एकीकडे दागदागिने, पैसे, जवाहिरे, मोती ठेवलेत एकीकडे, आणि एकीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली आहे. महाराज, मग तुम्ही काय उचलणार हो? काय उचलणार? धनच उचलणार. महाराज, धन हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे येऊ देत नाही. महाराज, द्रव्यांच्या मागे कळी काळाचा लाग, आणि म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्याच्या माग पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेले. सांगायचं तात्पर्य, परमार्थाला आड येणारं हे धन मला आवडत नाही म्हणतात. तू खूप बरं म्हणतात, ना आवडे जन, ना आवडे धन. असं म्हटल्यानंतर लोक म्हणू लागले की तू खूप बरं आहे, आम्हाला हे सगळं काही पटलं. जन आवडत नाही, धन आवडत नाही, हे आम्हाला पटलं, पण माता पिता का आवडू नये? का आवडू नये? माता पिता किती पूजनीय आहेत? किती? माझे ज्ञानोबाराय सांगतात, सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पिता रे. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची अधुरे. चार धाम हे तीर्थ एकीकडे, आणि आई वडिलांची सेवा हे तीर्थ एकीकडे. महाराज, महाराष्ट्राची खूप शोकांतिका वाटते. महाराज, महाराष्ट्रामध्ये इतके वृद्धाश्रम वाढली. महाराज, इतके वृद्धाश्रम वाढली, पण त्या वृद्धाश्रमामध्ये म्हातारे आणि म्हातारे कुणाचे आई वडील आहे? तो खेड्यातले नाहीत महाराज. कारण खेड्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जगाला भिवून तरी आई वडिलांचा सांभाळ करतात. महाराज, लोकांना भिवून तरी आई वडिलांचा सांभाळ करतात. पण सिटीमध्ये खूप अवघड आहे. ज्याचा मुलगा इंजिनियर आहे, ज्याचा मुलगा डॉक्टर आहे, ज्याचा मुलगा वकील आहे, त्यांचे आई वडील कुठे आहेत महाराज? आज कुठे आहेत? वृद्धाश्रमामध्ये आहेत. महाराज, म्हणून सांगायचं तात्पर्य, आई वडील इतके पवित्र आहेत महाराज, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्यांची सेवा करा. मला सांगा, पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये कुणामुळे आला हो? कुणामुळे आला? झोपल्या का? कुणामुळे आला? पुंडलिकामुळे पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये आला. माझ्या पुंडलिकाने आई वडिलांची अहोरात्र सेवा केली, भगवान पांडुरंग परमात्मा पावन झाले, आणि पुंडलिकाला म्हणू लागले, अरे पुंडलिका जरा बघ मागे फिरून मी आलोय. तेव्हा पुंडलिक म्हणू लागला, तू कोण? मी तर तुला नाही बोलवलं. तेव्हा देव म्हणू लागला, अरे मी पांडुरंग परमात्मा आहे, तुझ्या आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन मी आलोय, बघ माझ्याकडे. तेव्हा पुंडलिक म्हणू लागला, देवा मी तुला बोलवलं नाही, पर आलास ती आलास, एक काम कर, एक वीट भिरकावली महाराज, आणि त्या विटेच्या एका तुकड्यावर उभा टाकायला सांगितलं. किती युग झाले? योगी 28 विटेवरी उभा. माझे तुकूप बारे म्हणतात, साक्षात पांडुरंग परमात्म्याला सुद्धा पुंडलिकामध्ये पंढरपूरला यावं लागलं. म्हणून तू खूप बरं आहे. पुंडलिकाला काय म्हणतात? काय म्हणतात? धन्य पुंडलिका बहु बरे केले, ओ धन्य पुंडलिका बहु बरे केले, ओ धन्य पुंडलिका बहु बरे केले, ओ धन्य पुंडलिका बहु बरे केले, पुंडलिका बहु बरे केले, ओ धन्य पुंडलिका.
खूप बराय म्हणू लागले, बाबा मी या आईवडिलांचा विचार करत नाही, मी कोणत्या आईवडिलांचा विचार करतोय? कोणत्या? प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली, कोणती आई? कई कई सारखी माता आवडू नये महाराज। अरे विभीषणाचा सखा भाऊ जरी रावण असला, तो रावणाचा त्याग करून रामास शरण गेला महाराज। परमार्थाला आड येणारा भाऊ जरी असला, आई जरी असली, तर ते आवडू नये महाराज। हिरण्यकश्यपू सारखा पिता आवडू नये। अरे हिरण्यकश्यपू राक्षस कुळामध्ये जन्माला आला, राजदरबारामध्ये सगळीकडे सांगून ठेवलं, जो कोणी या भगवान परमात्म्याचं नाव घेईल त्याला गळफास दिलं जाईल, त्याला फासावर चढवलं जाईल। पण काय करावं, स्वतःच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला। भक्त प्रल्हादाचा एकच विषय, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। अहो स्वतःच्या बापानी कडलेल्या तेलामध्ये टाकलं महाराज, भक्त प्रल्हादाचा एकच विषय, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। स्वतःच्या बापानी उंच कड्यावरून टाकलून दिलं महाराज, भक्त प्रल्हादाचा एकच विषय, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। भक्त प्रल्हादाचा एकच विषय, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता। तुकोबाराय म्हणतात, मला भगवान परमात्मा आवडतो केवळ केवळ, मला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता परमार्थाला आड येणारे माता पिता आवडत नाहीत, या चार गोष्टी न आवडणाऱ्या सांगितल्या। मग आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक। तू खूप बरं म्हणतो, आवडे पंढरी आवडते, पुंडलिक आवडतो, चंद्रभागा आवडते, याच्या पलीकडे तू खूप बरं म्हणतात, मला दोन गोष्टी आवडतात म्हणतात। कोणत्या? देव आणि संत। संत भेटलं की देवाची मागणी करायचं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे। आणि देव भेटलं की संतांची मागणी करायची, कोण पुण्याचा होईन सेवक, आणि जिही दंवादिक दुरावले। तू खूप बरं म्हणतात, मला देव आवडतो, संत आवडतात, चंद्रभागा पुंडलिक सगळं काही आवडतं, जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही। लोक म्हणू लागले, तुकोबर आहे आम्हाला हे सगळं काही पटलं, तुम्हाला जन आवडत नाही, तुम्हाला जन आवडत नाही, मग जगालाही तुम्ही आवडत नसाल, मग तुमच्यावर कधी निर्वाणीचे संकट येतील, मग त्या संकटातून तारणारा कोण? तुकोबर आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये। Oh, no!
लोक म्हणू लागले, तू खूप बरा आहे, तुम्हाला जण आवडत नाही मग जगालाही तुम्ही आवडत नसाल, मग तुमच्यावर निर्वाणीचे संकट येतील, या संकटातून तारणारा कोण आहे, तू खूप बरा आहे म्हणतात, याची चिंता करायची काहीच गरज नाही, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडू निधी, नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन होईल, सगळ्यांनी हातानं टाळी वाजवायचं आणि मुखानं देवाचं नामस्मरण करायचं. हे विठोबा रुक्माई भजनच आहे की झोपलेल्या माणसाला जागी करायचं, मग शेजारीने जरी झोपली असली तर डोजून आता तिला उठवा. सगळ्यांनी हात वर करा, पाठीमागचे बाहेरचे सगळ्यांनी हात वर करा. भोजनाला आणि भजनाला कसलीच लाज नसते बरं का, जर भोजनाला लाजलं तर उपाशी मरावं लागतं. सगळ्यांनी हात वर करा, देवाने तुम्हाला वाकडी हात दिली का हो, ताट अगदी ताट आणि टाळ करायची जागेवर नाही थांबायचं, म्हणजे टाळा ठेवून घरी जायचं नाही बरं का, जागच्या जागेवर हल्लं पाहिजे, नाचायचं आहे तर इथंच नाचा मारत, काहीतरी आपल्या पुण्यपदरात भेटलं पाहिजे, नाचायचं तर इथंच नाच. मी आता सांगितलं जगाचा विचार करू नका, जगाने संतांना नाव ठेवलं, माझ्या जनाबाईला माझ्या मीराबाईला नाव ठेवलं, पण माझ्या मीराबाईनं सोडलं का नाही, नाचुंगी 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 ताट हात नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी सोडलं का तर नाही महाराज, नाचायचं तर इथंच नाचा. हा झाले का रेडी, हा असंच राहू दे आता रात्रभर हस. विठोबा रखुमाई कीर्तन सुरू. जास्त डिप्रेशनमध्ये नका जाऊ. आता बरोबर किती वाजले, 11 वाजले. मी तुमचा जास्त वेळ घेणार, 10 ते 15 मिनिटामध्ये कीर्तन सेवा समाप्त. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी, तू खूप बराय म्हणू लागले देवा, तू खूप बराय म्हणू लागली लोकांना, याची काळजी करायचं काहीच नाही, माझा भगवान परमात्मा माग उभय पुढा उभाय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आणि आली या आघात निवाराया, माझा भगवान परमात्म्याने पुढं राहून कुणाचं रक्षण केलं आणि मागं राहून कुणाचं रक्षण केलं, हां मागं राहून द्रौपदीचं रक्षण केलं महाराज, मागं राहून द्रौपदीचं रक्षण केलं आणि पुढं राहून कुणाचं रक्षण केलं, अर्जुनाचं रक्षण केलं महाराज, माझा भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी झाला, अर्जुनाचा टांगेवाला झाला. भगवान परमात्मा काही तुमचा नोकरीचा घडी आहे राम्याकडे नाही महाराज, भगवान परमात्मा आपल्या भक्तावर कोणती संकट आलेले तो तारतो महाराज, केवळ ते आपले योग्यतेचं आहे का हे सुद्धा बघत नाही. माझ्या भगवान परमात्म्याने चोका मेळ्यांच्या बायकोचं बाळंत पण केलं, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी बुगडादार हाका मारे, वहिनी बुगडादार हाका मारे, चोकोबाची बहीण झाला शारंगधर,
तुझा भगवान परमात्मा चोका मेळ्याच्या बहिणीच्या रूपात आला आणि चोका मेळ्याच्या दरवाजाला थाप मारू लागला. अहो बहिणी, मी आले, दरवाजा उघडा. ते काम आपल्या योग्यतेचं आहे का हे सुद्धा पाहत नाही महाराज. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, विठ्ठल जळी स्थळी भरला आणि जिता ठाव नाही उरला. बरा, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आता काहीच साकडे. साकडं म्हणजे साकडं म्हणजे संकट. कोणते प्रकारचं संकट भगवान परमात्मा तारतो महाराज. लोक म्हणू लागले तू खूप बरं आहे, आम्हाला हे सगळं काही पटलं. जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत, परमार्थाला आड येणारे माता पिता आवडत नाही. केवळ केवळ भगवान परमात्मा तुमचं रक्षण करण्यासाठी मागं पुढं उभं आहे. हे सगळं काही पटलं पण तू खूप बरं आहे, आम्हाला परमार्थ कसा करावा हेच कळत नाही. तू खूप बरं आहे म्हणतात. बाबांनो, तुम्हाला परमार्थ करायचं आहे ना, मग कसा करा. तुका म्हणे सात्या
परमार्थ करायचे ना तर सत्कर्माने परमार्थ करा, नीतिमतेने परमार्थ करा महाराज, भावनेने परमार्थ करा। देवाला दुसरं काहीच पाहिजे नाही हो, फक्त तुमचा भाव पाहिजे देवाला। देवाविषयी तळमळ असली पाहिजे, देवाविषयी तडफड असली पाहिजे। जशी बघा कन्या सासुरीशी जाई मागे परतुनी पाहे, कैसे झाले माझ्या जीवा आणि केव्हा भेटत ती केसेवा। जेव्हा नवीन मुलगी महाराज सासरी जाण्यासाठी निघालेली असते पण माहेरी 10 वेळेस मागे फिरून बघत असते, सासरी जाऊ वाटत नाही। बाहेरची लागलेली तळमळ तसं देवाविषयी तळमळ लागली पाहिजे, तडफड लागली पाहिजे महाराज। तर नेमकं देव तुम्हाला साध्य झाल्याशिवाय राहणार नाही। परमार्थ करा, सत्कर्माने करा महाराज, सत्यामध्ये वर्गणी द्या, पट्टी द्या महाराज। तुम्ही आम्ही इतकी विचित्र ना, जर कुणी पट्टी देत असेल, वर्गणी देत असेल, ते किती पट्टी दिली, किती 2000 थांबचा म्हण, एवढं कुठं असती का? लगेच आपण तिथं काय करतो, अडथळा आणतो महाराज। आणि जो कोणी सत्कर्म करणाऱ्याला जर अडथळा आणलं तर कुठं जावं लागेल, नरकाला जावं लागेल। घातली या भय नरका जाणे, दुसऱ्याचं चांगलं करू वाटत नसेल तर गप्प तरी बसा, निदान वाईट तरी करू नका महाराज। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। दुसऱ्याचं चांगलं करू वाटत नसेल तर गप्प तरी बसा। तुम्हाला आम्हाला इतकी विचित्र सवय महाराज की दुसऱ्याचं कधी वाटळ होईल महाराज। एका माणसाचं इतकं पोट दुखू लागलं, इतकं पोट दुखू लागलं, अख्खे महाराष्ट्रातले डॉक्टर पालते घातलं महाराज, सगळ्या डॉक्टरकडे जाऊन आला पण त्याचं पोट काही राहिलं नाही। शेवटच्या एका डॉक्टराकडे आला आणि म्हणू लागला, तो डॉक्टर साहेब खूप हुशार होते आणि म्हणू लागले, डॉक्टर साहेब अख्खे महाराष्ट्रातले डॉक्टर पालते घातलं पण माझं पोट काही राहिलं नाही। आता शेवटचा मी तुमच्याकडे आलोय, माझा काहीतरी पोटाचा उपाय सांगा। तेव्हा तो डॉक्टर साहेब खूप हुशार होते, म्हणू लागले, बाबा तुझं पोट दुखतंय ना? पेशंट म्हणू लागला, हो माझं पोट दुखतंय। पण डॉक्टर साहेब म्हणू लागले, नेमकं तुझं पोट केव्हापासून दुखतंय? तेव्हा तो पेशंट काय म्हणू लागला, डॉक्टर साहेब माझं पोट केव्हापासून दुखतंय सांगू का? माझ्या शेजाऱ्याने 4 मजली बिल्डिंग बांधल्यापासून माझं पोट दुखतंय। या पोटाला औषध आहे का महाराज? नाही। दुसऱ्याचं वाईट करू, चांगलं करू वाटत नसेल तर गप्प तरी बसा, निदान वाईट तरी करू नका। परमार्थ करायचे ना तर सत्कर्माने करा, नीतिमतेने परमार्थ करा, तो परमार्थ नक्की देवाला आवडेल। तू का म्हणे सत्य, कर्माभावे साय घातलिया भय नरका जाणे। या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटला बरं का, एवढ्या सगळ्या धर्ममंडपामध्ये एवढा समाज नाही का, हर कोई सब सब कोई आना चाहता है इस धर्म मंडप में, सब कोई आना चाहता है पर मेरे भगवान किसी को भी नहीं बुलाते। जिसका अंतकरण शुद्ध है, जसं मन अगदी शुद्ध आहे, त्यालाच माझा भगवान परमात्मा इथंपर्यंत खेचून येतो महाराज। आनंद वाटला, मातृवर्ग पितृवर्ग आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि मृदंगाची गोड अशी साथ दिलेली आमचे धोडीराम दादा, यांनीसुद्धा गोड अशी साथ दिली, यांच्यासुद्धा धन्यवाद। आमचे शस्त्रगुण काका असतील, यांनीसुद्धा गोड सुंदर प्रमाण गायली, यांच्यासुद्धा धन्यवाद। आमच्या बायनातही असतील, फुलारींतही असतील, आमच्या मीरातही असतील, विनेकरे मावशी असतील, सगळ्यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद मानून झालं।
आणि अगदी मला स्वतःच्या नातीसारखं स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब यांनी सुद्धा सांगितलं की शीतल म्हणजे तुझं कीर्तन आहे म्हणजे तुझ्या कीर्तन ऐकण्यासाठी खूप लोक येणार आहेत म्हणून हे सुद्धा उपस्थित आहेत यांचेसुद्धा धन्यवाद. आमचे पिठलवाड मामा असतील आणि आमच्या अशोक मामा असतील सगळ्यांची नावे माहीत आहेत पण सगळ्यांचं नाव मी काही घेऊ शकत नाही. सगळ्यांचे धन्यवाद मानते. तसेच आमचे कदम सरसुद्धा उपस्थित झाले सगळ्यांचे धन्यवाद झाले. आणि मेन म्हणजे माईक सिस्टीम जर माईक सिस्टीम माझ्या दादाने जर ठरवलं असतं की आत्ता शीतलला पाडायचं पण पाय धरायची काहीच गरज नव्हती महाराज. कीर्तनकार आपाप पडतो केवळ सिस्टीमनुसार म्हणून सगळ्यांनी अशी गोड साथ दिली सगळ्यांचं धन्यवाद मानून झालं. पण मी आल्यापासून सांगते हातानं टाळी वाजवा मुखानं देवाचं नामस्मरण करा तुमचं काही पत्ताचं नाही का असं ठरवलंय. 7 दिवसाचा सप्ताह निघून जाईल पण हे हातानं टाळी वाजवणार नाही देवाचं नामस्मरण करणार नाही असं ठरवलंय का ठरवलंय का ठरवलं असेल तर सांगा मी तुम्हाला काही जास्त ब्रोज करणार नाही ना. मन चला सगळ्यांनी एकदा हात वर करा माऊलीचं भजन करू सगळ्यांनी. मी पहिले वेळेस काही बोलून गेले नाही आता जर कुणी हात वर करून जर नाही जर टाळी वाजवलं तर बोलू का नको तरी बोलून जाते. हात वर करून जर कुणी नाही जर टाळी वाजवलं तर पुढच्या जन्मामध्ये रेल्वे स्टेशनवर हात वर करून टाळी वाजवावं लागेल. ज्याला समजलं त्यालाच समजलं. ज्ञानोबा 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 माऊली तुकारा